माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना आव्हान दिले. खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याच्या आरोपाचे राणा यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत पुरावे सादर करावेत असं आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणांना आव्हान दिले. खोके घेतले इथपर्यंत लोकांना काही वाटत नव्हतं, पण डायरेक्ट पैशाचे आरोप केले. खोके म्हणजे काय कळत नाही. आम्ही कोर्टात तर जाणारच आहोत, CM साहेबांना पण नोटीस देणार आहोत, देवेंद्रजींना पण नोटीस देणार आहोत का तुम्ही किती दिले, दिले असेल तर ते सांगा आणि दिले नसेल तर ते स्पष्ट येऊन सांगा जे काय असेल. कारण आता प्रश्न राजकारणाचा नाही. आम्ही ज्या डोक्यातून गेलो होतो का बाबा आपण गेलो नाही गेलो तरी सत्ता बनणारच आहे, सगळी सत्ता बनल्यानंतर पुन्हा जे काही आता मतदारसंघातले महत्त्वाचे कामं आहे ते अडचणीत यायला नको. काही गोष्टी अपंगाच्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळात झाले नाही, मग दिव्यांग मंत्रालय असेल, रोजगार हमी योजनेतून शेतीचे कामं असेल, जे काही गोष्टी आहे ह्या या माध्यमातून कसे करता येईल ह्या सगळ्या चर्चा झाल्या आणि मग आम्ही पाऊल टाकलं, मी आणि माझ्यासोबत राजकुमारजी होते. आणि हे गेल्यानंतर एक विकासाच्या वेगळ्या गोष्टीनं दिशेनं आपण पाठिंबा देत असताना आता प्रश्न अस्तित्वाचा आहे, आमच्या अस्तित्वाचा आहे. कारण इथं मंत्रिपद महत्त्वाचं नाही, विकास थोडंसं आपण बाजूला ठेवू, पण आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट दाखवत असेल तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग यासाठी 1 तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे. तो कसा निवडून आला, काय आला, कोणत्या पार्टीतून आला आणि विमानात बसल्यानंतर दिल्लीत उतरल्यावर कोणत्या पार्टीला पाठिंबा दिला हा विषय महत्त्वाचा नाही. या राजकारणात आहे काय निर्णय कोणी घेतं आपल्या सोयीचे घेत राहतो तो भाग अलग आहे, पण कोणावर आरोप करताना अशा पद्धतीनं आरोप करणं, या पद्धतीनं त्याचं अस्तित्वच पणाला लावणं हे फार चुकीचं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.